नेर्ले तालुका वाळवा येथून इस्लामपूरला येण्या जाण्यासाठी बस सेवा सुरू करावी अशी मागणी नेर्ले ग्रामस्थांनी केली आहे। हे गाव 15,000 लोकसंख्येचे असून इथून शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसेच भाजीपाला विकणारे शेतकरी दररोज नेर्ले पेठ मार्गे इस्लामपुरात जात असतात। तसेच कराड मार्गे, वाटेगाव मार्गे, गिरजवडे मार्गे सकाळी जाणाऱ्या गाड्या उशिरा येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना इस्लामपूरला जाण्यासाठी गैरसोय होत आहे। त्यामुळे नेर्ले गावातून इस्लामपूरला जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी नेर्ले ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। यावर आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा गोलप पाटील म्हणाले की नेर्ले गावात लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी सदस्य शुभम पाटील, नेर्ले ग्रामपंचायत सदस्य निवास माने, युवा नेते सुयोग पाटील, प्रवीण पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे सदस्य अक्षय पाटील, सुशांत सावंत, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते।